नमस्कार मित्रांनो, पारू 2 ऑगस्ट भागामध्ये पारू जाते आणि बघते तर झाडाला मंगळसूत्रच नसतं. आता पारू घाबरते आणि म्हणते, मंगळसूत्र मी इथेच अडकवलं होतं. ती आता इकडे तिकडे शोधायला लागते तर मंगळसूत्र जमिनीवर पडलेलं असतं. ती हातात घेते, दोन्ही डोळ्याला लावते आणि म्हणते, देवा मी तुझ्याकडे आयुष्यात परत काहीच मागणार नाही, फक्त आदित्य सरांचा जीव वाचव. आणि मी मंगळसूत्र घातल्याने त्यांचा जीव वाचणार असेल तर मी घालते मंगळसूत्र. ती मंगळसूत्र घालायला लागते तेवढ्यात आवाज येतो, जीव वाचवतेस की घालवतेस? पारू बघते तर एक माणूस असतो. ती म्हणते, म्हणजे तुम्ही काय बोलात ते मला काय बी कळालं नाही, आणि तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखलं नाही. तो माणूस म्हणतो, मला कुणीच ओळखत नाही, मी मात्र सगळ्यांना ओळखतो. पारू म्हणते, मला काहीच कळालं नाही, मला सांगा माझं काही चुकतं आहे का? तो माणूस म्हणतो, तुझं सगळंच चुकतं आहे, जे करायला नको होतं ना तेच करून बसली, त्याच्या जीवाचा खेळ करून बसली. घेतले फेरे 7 जन्मासाठी, बंधन झेपलं नाही तुला 1 जन्मासाठी. पारू म्हणते, हे बघा तुम्ही काय बोलता ना ते मला काय बी कळत नाही, पण तुम्ही माझ्या मनातलं जाणून बोलताय एवढंच मला कळतं. ते म्हणतात, कळतं आहे पण ओळत नाही. काढलाच धागा तू, तोडलंच बंधन तू का? पारू म्हणते, हे मंगळसूत्र मी माझ्या इच्छेने नाही काढलं. ते म्हणतात, पोरी हा खेळ नसतो, बांधलं सोडलं सोडलं बांधलं, पात्रातून बाहेर पडलेलं पाणी गढूळ होतंय, पात्रात घेताना शुद्ध केलं पाहिजे. पारू म्हणते, हे माझंच मंगळसूत्र आहे आणि आदित्य सरांसाठी ते मला घालावंच लागणार आहे. ते म्हणतात, मग शुद्ध करून घे. पारू म्हणते, म्हणजे नेमकी काय करावं लागेल? ते सांगतात, सोन्याला तापत्या आगीतून जावं लागतंय, मग ते अस्सल सोनं होतंय, तुला पण संघर्ष करावं लागेल, करशील? पारू म्हणते, मी करील, तुम्ही सांगाल ना ते करील. माझ्यातून लय मोठी चूक झाली, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याला नको, तुम्ही सांगा ना मी ते करायला तयार आहे. ते सांगतात, हक्क ज्याचा तो धागा बांधावा, पुन्हा त्याला त्याचा स्पर्श व्हावा, ज्याच्या नावाने भरलं कुंकू त्यानेच त्या धाग्यामध्ये पुन्हा प्राण भरावा. पावित्र्य भंगलंय ह्या धाग्याचं तुझ्या हातून, घ्याव्या लागतील यातना स्वतःला, एक कठोर व्रत करशील? पारू म्हणते, करील, आदित्य सरांसाठी वाटेल ते करायला तयार आहे, फक्त त्यांचा जीव वाचवायचा. ते म्हणतात, जीव वाचवायचा? जीव वाचवणारी तू ग कोण? आईले आदित्यकडे येते, त्याची अवस्था बघून तिला खूप रडायला येतं. ती म्हणते, जन्माला आला तेव्हा केवढासा होता रे? डॉक्टर म्हणाले, खूप नाजूक तब्येत आहे, तू पहिल्यांदा माझं पकडलेलं बोट, तुझं पहिलं पाऊल, ते बघून मला असं वाटलं मीच जग जिंकलं, तू मारलेली पहिली हाक आई. आता आदित्यने काय काय केलं हे सगळं आईला सांगते आणि म्हणते, एवढं सगळं करून इथे निश्चित पडलाय? अरे बाहेर तुझी सगळे वाट बघतात, तुझा भाऊ, तुझे वडील, एवढे कर्मचारी, मला आत्ताच्या आत्ता माझा मुलगा परत हवा आहे. आता आईला खूप रडत असते, तेवढे श्रीकांत येतो आणि तिला समजवतो आणि म्हणतो, हे बघ, देव एवढा निष्ठूर नक्कीच नाही आहे जो आपल्या आदित्यला आपल्यापासून हिरवून नेईल. आईले म्हणते, देवाला ही आईची प्रार्थना ऐकावीच लागेल आणि निघून जाते. श्रीकांत बाहेर जातो. प्रीतू म्हणतो, बाबा तुम्ही आईबरोबर जा. दिशा म्हणते, सासरे डॅड तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी थांबेल ना प्रीतसोबत. श्रीकांत जायला लागतो, त्याच्यामागे मारुती, सावित्री आणि दामिनी पण निघून जातात. आता प्रीतू बघायला लागतो आणि म्हणतो, प्रिया मॅम तुम्ही पण जा. ती म्हणते, नाही प्रीतम सर मी थांबते इथेच. तो तिला आग्रह करतो पण प्रिया काय जात नाही. दिशा म्हणते, ह्या संधीची तर मी वाट बघत होते, ही गर्दी कमी झाली आता मला माझं काम करता येईल, पण ही बावळट प्रिया का थांबली मागे, हिची काहीतरी सोय करावी लागेल. पारू म्हणते, मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचू शकत नाही, म्हणजे तुम्ही जे व्रत सांगता ते मी करायला तयार आहे. ते म्हणतात, तू जोडला आता बंधन, पण त्याची जोडली नाळ कधीतरी कुठल्या गुरुगर्भात, ही फक्त कुंकवाची परीक्षा नाही त्या नाळेची परीक्षा आहे, तिला पण संघर्ष करावा लागेल पोटच्या पोरासाठी. करतील? पारू म्हणते, म्हणजे दिवी आई त्यांना पण हे व्रत? ते म्हणतात, संघर्ष एवढा सोपा नाही, सगळी संपत्ती बाजूला ठेवावं लागेल, भरजरी वस्त्र आणि थाटमाट आणि सगळ्यात महत्त्वाचा तिचा स्वाभिमान, तिचा मीपणा बाजूला ठेवावा लागेल. आकाशातून जमिनीवर
पंचपक्वानावरून भाकरीवर त्याला शरण जावं लागेल, हीच ती परीक्षा. पार्वती म्हणजे दिव्यांनी सगळं सोडून द्यायचं, मग करायचं काय? ते म्हणतात त्याला शरण जायचं, त्याच्या पदरात जायचं, स्वतःचा पदर पसरून 11 घरी भिक्षा मागायची, त्याला प्रसाद दाखवून वेशीवर जगण्या मारणाऱ्याला खाऊ घालायचा, मगच श्वास चालू राहील त्याचा. जमेल? पारू म्हणते मी तयार आहे आणि दिव्याय पण नक्कीच करतील. ते एक पुढी देत म्हणतात ही पंचतत्वाची धुळे, लाव त्याच्या कपाळाला, ही त्याची रक्षण करत राहील. आणि तुझी तयारी असेल ना, उद्या सकाळी निर्जल उपास कर आणि व्रताला सुरुवात कर. ते आशीर्वाद देतात आणि गायब होतात. आता पारू पळतच हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि म्हणते प्रिया मॅडम दिव्याई कुठे? प्रिया म्हणते अगं ते घरी गेल्या. दिशा म्हणते पारू काय सांगायचं तुला सासू मामला, मला सांग. पारू म्हणते दिशा मॅडम मला एक माणूस भेटला होता आणि त्यांनी दिव्याईला भिक्षावरत करायला सांगितलं, तरच आदित्य सरांचा जीव वाचल. दिशा म्हणते म्हणजे? पारू म्हणते त्यांनी 4 घरं मागायचे, तो प्रसाद देवाला दाखवायचा आणि नंतर आदित्य सरांना खायला द्यायचा. दिशा म्हणते यू आर यू मॅड? आणि ऐक ना, असं भिकाऱ्यासारखं वागणं तुला सूट होऊ शकतं. प्रिया म्हणते एक आई मुलासाठी काही बी करू शकते. दिशा म्हणते ए तोंड बंद ठेव, पारू चल निघ. पारू आत जायला लागते. दिशा म्हणते ए आत कुठे चालली? सासूमाम घरी ये. तीन ती दिशा मॅडम हा आदित्य सरांना अंगारा लावायचा आहे. दिशा म्हणते तुझा अंगारा भंगारा तिकडे बाहेर, इथे नाही. प्रिया बरंच काही बोलते आणि म्हणते एक साधा अंगारासुद्धा संजीवनीचं काम करतो. पारू डॉक्टर येण्याच्या आधी तू पटकन जा आणि अंगारा लावून ये. पारू आत जाते आणि आदितीची अवस्था बघून खूप शॉक होते, सगळीकडे बघत असते. आदित्यला म्हणते तुम्हाला आपलं नातंच माहीत नाही, पण यामध्ये तुमचा काय बी दोष नाही, हे नातं मला माहीत असून मी तरी काय केलं. आता पारू खूप पाश्चाताप करते, हात जोडून म्हणते आदित्य सर मला माफ करा, तुमच्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे, पण मी सगळं ठीक करेल. आदित्याला अंगारा लावून म्हणते मला खात्री आहे आमच्या दोघींचं व्रत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की बरं वाटेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.